केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर येथे मुस्लिम धर्मगुरूंवर निवडणुकीत फतवे काढण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या विधानावरून राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत मुस्लिम धर्मगुरूंविषयी केलेले विधान सध्या वादाचा विषय ठरले आहे. जाधव यांनी मुस्लिम धर्मगुरूंनी मागील निवडणूक काळात फतवे काढण्यासाठी लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते मुस्लिम समाजाने फतव्याच्या आधारे मतदान न केल्याचे असतानाही राज्यातील महायुती सरकारने मुस्लिम समाजाला सोयीसुविधांमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवल्या असून त्यात कोणताही द्वेषभाव नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जाधव यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानानुसार धर्मगुरूंकडून फतवा देण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे नमूद करत जाधव यांनी मुस्लिम समाजाला धर्मार्थ पद्धतीने मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून त्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघा, मागच्या काळामध्ये मुस्लिमांना जे काही फतवे निघाले, आज आम्ही जाहीर भाषणातून म्हणतो की ज्यांनी फतवे काढलेत त्यांनी कधी मुसलमानाला एक रुपयाची मदत केली? आज आमच्या महायुतीनं जेवढ्या योजना काढल्यात, लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याची मदत असेल, त्या सगळ्या मुसलमान लोकांना आम्ही दिल्या नाही. आम्ही मुसलमान लोकांना बाजूला ठेवलं आणि याची जाण जर त्याला असेल तर ते लोक नक्की मतदान या ठिकाणी त्यांचं जर आलं असेल, त्यांना त्यांचं देशाचं प्रगती त्यांना दिसत असेल, विकास दिसत असेल, स्वतःचा होणारा फायदा त्यांना दिसत असेल, तर ते लोक त्या ठिकाणी निश्चित मतदान करतील. पण केवळ केवळ त्यांच्या डोक्यात जर निसता धर्मांधपणा जर घुसलेला असेल ते लोक करणार. आता धर्मगुरूंनी त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार, धर्माचं संरक्षण हा त्यांना करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीनं प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्माच्या सही याच्यानुसार रीतिरिवाजानुसार वागण्याची पूर्ण मुभा या ठिकाणी दिलेली आहे. आपला देश हा सेक्युलर देश म्हणून आणि सर्व धर्म समभाव पाळणारा देश म्हणून आपल्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी तसे आपल्या सर्व लोकांना सांगून ठेवलेलं आहे. पण हे धर्मगुरू जे आहेत, हे तर एकतर यांनी त्या ठिकाणी या ज्यांच्यासाठी फतवे काढलेत त्यांच्याकडून काही लाच घेतली असेल किंवा त्यांच्याकडून काही त्यांनी हे केलं असेल, आणि केवळ हा एक धर्मांध किंवा धर्माला मानणारा हा मुस्लिम वर्ग आहे आणि म्हणून त्यांच्या या भावनांचा त्यांनी गैरवापर राजकारणासाठी केला हे अतिशय चुकीचे आहे.